पण जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्याचा रेट किती आहे, त्याच्यात कुठल्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्याच्या बदल्या सांगितल्या, आणि लाखो रुपये देऊन आलेले अधिकारी किंवा करोडो रुपये देऊन आलेले अधिकारी, पत्रकार मित्रांनो, प्रामाणिकपणे कसं काम? आयएएस आणि आयपीएस ऑफिसर म्हणतात की आम्हाला काही महत्वाची पोस्टिंग नकोच, नको ती कामं आम्हाला आमच्याकडनं करून. वन खात्याच्या बदल्यांच्या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या सध्या चालू आहेत आणि त्या माध्यमांनी पण दाखवलेल्या आहेत. वास्तविक सीसीएफ हे अधिकारी सांगतात, कारण माझेही अनेक अधिकारी, आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, अनेक अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. ते म्हणतात की दादा आम्हाला कोट करू नका, परंतु आम्हाला अधिकार जरी असले तरी मंत्रालयातून आलेल्या यादीमधील अधिकाऱ्यांचेच आदेश काढावेत असे तोंडी आदेश आम्हाला दिले. तोंडी आदेश सांगितले की तुम्हाला जरी अधिकार असले तरी आमच्या मंत्रालयातनं जी यादी येईल त्याच पद्धतीचे आदेश काढायचे. आता काही काही जण त्याच्यातले प्रमुख पार परदेशामध्ये गेलेले आणि बदल्या होणं आणि ह्यांनी परदेशात जाणं आणि बातम्या येणं हा काही योगायोग आहे का काय? हा एक संशोधनाचा भाग आहे, विचार करण्याचा भाग आहे. मधी माजी खासदार राजू शेट्टींनी पण काय ह्याच्यामध्ये रेट कार्ड मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवलं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्याचा रेट किती आहे, त्याच्यात कुठल्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्याच्या बदल्या सांगितल्या, नंतर बदल्या होणार, ठराविकच आमदारांना तो अधिकार दिलेला आहे आणि ते आधी ते पण चर्चा करतात की तुमची बदली करायची का काय. आणि कृषी सहाय्यक या पदाच्या करता रेट त्याच्यामध्ये चार ह्याच्यात दिलेला आहे तो 3 लाख रुपये, असं प्रसार माध्यमामधनं छापून आलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि लाखो रुपये देऊन आलेले अधिकारी किंवा करोडो रुपये देऊन आलेले अधिकारी, पत्रकार मित्रांनो, प्रामाणिकपणे कसं काम करू शकतील? शासन आपल्या दारी आणलं काय किंवा आणखीन कुठं शासनाला नेलं तरी देखील शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता ही बदलल्याशिवाय शासन आपल्या दारी ही जनतेची फसवणूक जी चाललेली आहे ही थांबली जाणार नाही. आता इथं आमचे सहकारी अतुल बेंके आमदार बसलेले जुन्नरचे, त्यांनाही विचारा. वेगवेगळ्या ठिकाणी खूप अधिकारी इतके नाउमेद झालेले, इथं काही प्रमुख मान्यवर प्रिंट मीडियाचे बसलेले आहेत, त्यांनाही मी सांगेल तुम्ही खाजगीमध्ये विचारा. बरेचसे आयएएस आणि आयपीएस ऑफिसर म्हणतात की आम्हाला काही महत्वाची पोस्टिंग नकोच, नको ती कामं आम्हाला आमच्याकडनं करून घेतात. राज्याच्या इतिहासात असं कधी घडलेलं नव्हतं. आता हे माझं स्टेटमेंट झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होईल, पण मी फॅक्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत एसटी प्रवास ही देखील फसवणूक आहे. अलीकडे आता खुर्च्या मोकळ्या होतात तर योजनांच्या लाभार्थ्यांनी गर्दी करण्याच्या करता बोलवलं जातं, न आल्यास त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला मिळणाऱ्या योजनांचा लाभ बंद करतो असं सांगून गर्दी जमवली जाते. हे दुर्दैव महाराष्ट्राचं. म्हणजे असं का करतायत, कशा करता करतायत, कोण ह्यांना हे सगळं करायला भाग पाडतायत, का ह्यांचं स्वतःच्या मनामध्ये कल्पना आली, का कुणी त्यांना सांगितलं की उद्याच्या काळामध्ये तुम्हाला जर बऱ्यापैकी यश संपादन करायचं असेल तर ही जाहिरातबाजी. परंतु इतकं रोज नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत आणि हे सरकार बदनाम होत आहे, पण ती बदनामी करण्याच्या करता कुणी प्रयत्न सरकारमध्ये प्रमुख करत असतानाच चित्र पाहायला मिळत नाही, किंवा हे सगळं छातीटोकपणे सांगायला तयार नाहीत की आम्हीच्या बदल्या ह्या आम्ही अतिशय पारदर्शक पद्धतीने केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. हे उलट आता चौकशा सचिव लोकांनी चौकशी लावलेली किंवा कशा बदल्या झाल्यात, काय बदल्या झाल्यात, या पद्धतीचा एकंदरीत कारभार या लोकांचा चाललेला आहे. हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षामध्ये मला आणून द्यायचं होतं.